कोविड होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो, तो झालाच तर त्या काळातही सगळी काळजी घेतो, पण कोविडमधून बरं झाल्यानंतर काय? कोविडच्या काळात तुम्ही स्वतःची जितकी काळजी घेतली असेल तितकीच काळजी कोविडमधून बरं झाल्यानंतर काही आठवडे किंवा अगदी काही महिने घ्यायला हवी. थोडासा निष्काळजीपणा ही घातक ठरू शकतो असं डॉक्टर सांगतात. कोविड झालेल्या प्रत्येक रुग्णाची परिस्थिती सारखीच असेल असं नाही, काहींना सौम्य लक्षणं असतात, काहींना मध्यम तर काहींना गंभीर. मग नेमकी काळजी कशी घ्यायची? ज्या रुग्णांना सौम्य लक्षणं होती म्हणजे जे घरच्या घरीच औषधोपचार करून बरे झाले अशांनी कोविडमधून बरं झाल्यानंतर सतर्क राहण्याची गरज आहे. त्याबद्दल बोलताना सर गंगाराम हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर SP बायोत्रा सांगतात, सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना पूर्ण बरं व्हायला 2 ते 8 आठवड्यांचा वेळ लागू शकतो. हा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. सौम्य लक्षणांमधून बरं झालेल्या लोकांसाठी डॉक्टर बायोत्रा काय सल्ला देतात? जर तुम्हाला बरं वाटत असेल तर निगेटिव्ह रिपोर्टसाठी पुन्हा टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. 14 दिवसांनंतर आयसोलेशनमधून तुम्ही बाहेर येऊ शकता. बरं होत असताना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. प्रोटीन आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. जर भूक लागत नसेल तर थोड्या थोड्या वेळाने खा आणि भरपूर पाणी प्या. नियमित योगा आणि प्राणायाम करा. श्वसनाचे व्यायाम करा. एकाच वेळी खूप कामं करू नका. बरं झाल्यानंतर काही दिवस ऑक्सिजन पातळी, ताप, ब्लड प्रेशर, शुगर सातत्याने तपासत राहा. गरम किंवा कोमट पाणीच प्या. दिवसातून 2 वेळा वाफ नक्की घ्या. 8 ते 10 तासांची झोप गरजेची आहे. नीट विश्रांती घ्या. 7 दिवसांनंतर डॉक्टरांकडे फॉलोअपसाठी नक्की जा. डॉक्टर बायोत्रांच्या मते बरं झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एखादी गोष्ट लक्षात येत नसेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे. गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांनी काय करावं? ज्या रुग्णांना कोविडची गंभीर लक्षणं त्या सगळ्यांनाच एकाच प्रकारच्या सूचना देता येत नाहीत. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, त्यानुसार काळजी घ्यावी लागते असं डॉक्टर म्हणतात. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये पल्मोनॉलॉजिस्ट असलेले डॉक्टर देशदीपक यांनी BBC सांगितलं, रुग्णांमध्ये गंभीर लक्षण दिसतात त्यांना बरं होण्यासाठी 3 महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. जे रुग्ण जास्त दिवस रुग्णालयात उपचार घेऊन परतलेत त्यांची प्रकृती सुधारण्यास इतरांच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. अशा रुग्णांनी बरं झाल्यावर श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम करून दिवसाची सुरुवात करावी. हळूहळू आपल्या दिनचर्येतील इतर गोष्टी सुरू करायला हरकत नाही. डॉक्टर देशदीपक पुढे सांगतात, अशा रुग्णांना मानसिक सामाजिक आधाराची अधिक गरज असते, विशेषतः वृद्ध आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींना. घरी आल्यावरही ऑक्सिजनची पातळी तपासणं किंवा स्वतःला ऑक्सिजन लावणं, वेळच्या वेळी औषधं घेणं अशा छोट्या छोट्या गोष्टीही मानसिकदृष्ट्या या रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांचं सहकार्य महत्त्वाचं ठरतं. आवश्यकता वाटल्यास मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन घ्यायलाही हरकत नाही. सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. काही रुग्णांना फुफ्फुसांचे, हृदयाचे विकार उद्भवू शकतात. काहींना ऑक्सिजन सपोर्टचीही आवश्यकता भासू शकते. पण हॉस्पिटलाइज झालेल्या प्रत्येकच रुग्णाला नंतर काही ना काही त्रास होतीलच असंही नाही. कोविडमधून बरं झालेल्या काही रुग्णांमध्ये औषधांचे साईड इफेक्ट हे काही आठवड्यानंतर जाणवायला लागतात. काही रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजार होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच रुग्णांनी बरं झाल्यानंतरही आपल्या शरीरातील बदलांकडे लक्ष द्यायला हवं. शिवाय रुग्णालयातून घरी आल्यानंतर 15 दिवसांनी डॉक्टरांनाही भेटायला हवं. या दरम्यान डॉक्टरांनी एखादी टेस्ट करायला सांगितली तर ती नक्की करून घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मास्क घालणं, वारंवार हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अजिबात विसरता कामा नये.